जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील विरजखेडा या ठिकाणी अंगणवाडीमध्ये धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या ठिकाणी अंगणवाडी शाळेमध्ये मुलांना जी खिचडी शिजवून घातली जाते त्यामध्ये उंदराच्या लेंड्या आणि आळ्या आढळून आल्या आहेत. ही बाब समोर येताच गावकऱ्यांनी आणि गावचे सरपंच शिलिकराव बुके यांनी तातडीनं अंगणवाडी शाळेमध्ये जाऊन शाळेला कुलूप ठोकलाय. अंगणवाडी शाळेमध्ये तांदळाऐवजी मुलांना चक्क आळ्यांची खिचडी शिजवून खाऊ घातली जाते की काय असा प्रश्न यावेळेस पालक वर्गाला पडला होता. या खिचडीमध्ये उंदराच्या लेंड्यांचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणात आढळून आल्यानं पालकवर्गामध्ये संतापाचं वातावरण निर्माण झालं होतं. त्यांनी अंगणवाडीलाच यावेळेस कुलूप ठोकलाय आणि जोपर्यंत अंगणवाडी सेविका आणि खिचडी शिजवणाऱ्यांवर कारवाई होत नाही तोपर्यंत अंगणवाडी उघडणार नसल्याचा इशारा त्यांनी यावेळेस दिलाय. याचबरोबर प्रशासनानं कायदेशीर कारवाई करावी अशी मागणीही यावेळेस पालकवर्गानं आणि ग्रामस्थांनी केली आहे. अंगणवाडीमध्ये काल म्हणजेच 26 तारखेला खिचडी झाली आणि ती खिचडी काही अंगणवाडीतल्या मुलांनी घरी नेली आणि त्या पालकांनी त्या खिचडीमध्ये लेंड्या बघितल्या. उंदराच्या लेंड्या होत्या आणि ते बघितल्यानंतर सर्व गावकऱ्यांनी ती एकमेकाला चर्चा करून असा निर्णय घेतला की अंगणवाडीला फुलं लावण्यात यावं म्हणून आणि त्यामुळे आम्ही सर्व गावकऱ्यांनी त्या फुलं लावलेले. वरिष्ठ अधिकाऱ्यांनं याची दखल घ्या, वरिष्ठ अधिकाऱ्यांनं याची दखल घ्या आणि याच्यावर योग्य ती कारवाई करा अशी मागणी सगळे गावकऱ्यांची. आमचे सहकारी नागवे साहेब जे बोलले ते खरं आहे, कारण काल तशी सत्य परिस्थिती घडलेली आहे. कारण खिचडीमध्ये उंदराच्या लेंड्या निघाल्यामुळे विषबाधा होण्याची शक्यता जास्त होती, त्याच्यामुळे गावकऱ्यांनी आज निर्णय घेतला आणि अंगणवाडीला फुलं फेकण्यात आली. तरी माझं शासनाला एवढंच म्हणणं आहे की लवकरात लवकर त्यांनी याची पुष्टी करावी. न्यूज रिपोर्टर सुदर्शन राऊत, आज 24 तास, जालना.